नमस्कार मंडळी, मी गोपी जाधव गोपी टॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे. आता मी आलो आहे कला क्षेत्रातील महाराष्ट्रातील एक मोठं नाव मान्य श्री नानासाहेब शेतकर यांच्या उत्सवी कागदी मकर शोरूममध्ये. पत्ता आहे प्रभा कुटीर, गणेश गल्ली, लालबाग, मुंबई येथे. आतापर्यंत या शोरूमला महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी व शुभेच्छा दिल्या आहेत. आणि हो, चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आताच सबस्क्राईब करा. तर चला मग. नमस्कार नाणे. हां नमस्कार. नाणे, आज आपण आलो तुमचं जे मकर आहे ते मकरांसंदर्भात मला माहिती करायची आहे. नाणे, ह्याबद्दल जरा सांगा तुम्ही. हा सिद्धिविनायक मकर आहे. अगदी हुबेहूब आपला सिद्धिविनायक मंदिर आहे, त्याची प्रतिकृती आहे. आणि ते याचं पण डिझाईन, मंदिराचं डिझाईन पण सरांच्या हस्ते झालेले आहे, आपल्या सिद्धिविनायक सिद्धिविनायक मंदिराचं. तर तेव्हा अगदी थर्माकोलमध्ये ते कोरले होते आणि आता ओरिजिनल मंदिर त्यांनी स्ट्रक्चर त्याचं बनवलं, त्याची प्रतिकृती. आम्हाला वाटलं की त्याच याचा अनुभव यावा आणि लोकांना त्याची मंदिरात स्थापना केली सिद्धिविनायकच्या असा भास व्हावा. तर याच्यामध्ये एक फुटाची मोठी आरामशीर बसते. आणि हे किती रुपयाला किंमत केली? याची 950 किंमत आहे तशी. आणि हे लोकांना अगदी फोल्डिंग करून प्रवासात वगैरे कुठे हँडल करू शकतं आणि अगदी 4-4 वर्ष हे लोक वापरतात फोल्डिंग करून. म्हणजे तर असं हा आयटम आहे. तसंच हा एक वन ड्राईव्ह म्हणून आहे, जंगल सीन मुलांना खूप आवडतो. हाही फोल्डिंग होतं, याच्यामध्ये पण 1-1.5 फुटाची मोठी आरामशीर बसते. आणि याला अजून काही सजावट केली तर अजून खूप सुंदर वाटतो बघायला. आणि दिसायला खूप सुंदर आहे, दिसायलाही खूप सुंदर आहे. म्हणजे अगदी घरामध्ये तो डायनिंग टेबल टीपॉयवर कुठेही तो मॅनेज करता येतो, तसा तो असेंबल बनवलेला तसा प्रकारे. आणि आपल्याकडे सगळे ते असेंबल आहे, सगळे असेंबल, सगळे कागदापासून बनवलेले, सगळे हे इको फ्रेंडली मग खरे. थर्माकोलची बंदी आल्यामुळे हा एक कन्सेप्ट आम्ही आणलेला आहे 20 वर्षापूर्वीच. सरकारने तरी आता बंदी घातली 2 वर्षापूर्वी, पण आम्ही अगोदरच थर्माकोलला बंदी घातलेली आहे. आणि तेव्हा एक एक करत असे प्रत्येक पॅटर्न, म्हणजे तसं सहज होणत नाहीये, शक्य नाही असं होणं. तर याच्यामध्ये खूप रिसर्च आणि इंजिनिअरिंग. कागद तुम्ही उभा करणं ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण तसा कागद कसा उभा करा तो पडतो खाली. बरोबर. म्हणजे अगदी मोठमोठे स्ट्रक्चर उभे केलेले त्याच्या मागे खूप काही मेहनत आहे. हा एक गणेश महल म्हणून आहे, म्हणजे याच्यामध्ये ऑल वगैरे पहिले दरबार असायचे ती संकल्पना याच्यामध्ये. आणि हा महलच वाटतो पूर्ण महलच आहे सगळे. हे म्हणजे कर्टन वगैरे त्याच्यामध्ये दाखवले आहेत आम्ही पेंटिंगच्या स्वरूपात. आणि हाई फोल्डिंग होता, हा तर वन पीस आहे. अगदी ओपन करा आणि 5 मिनिटात उभा करता येतो. तुमच्याकडे जे सगळे मकर आहेत ना, खरोखर इतके सुंदर आहेत ना, अमेझिंग. म्हणजे बघून डोळ्यांची पारण फेडतात ऍक्च्युली. कारण हा वन पीस होता नाही ना, कलर स्कीम याची हाताने स्वतः सर बसतात. अगदी 2-2 महिने याच्यावर काम चालतं, मग त्याचं कलर स्कीम ओके होते आणि मग तो तयार होतो. म्हणजे स्ट्रक्चर बनवल्यापासून तर अगदी 6-6 महिने वेळ जातो प्रत्येक आयटममध्ये. तुम्ही सुरुवात कधी करता सगळी? त्याची सुरुवात अगदी मेच्या अगोदर होते चालू, तेव्हा ते गणपतीच्या अगोदर 10-15 दिवस तयार होतो एक. आणि आपलं प्रदर्शन कधी सुरू असतं? म्हणजे किती प्रदर्शन? जुलैच्या पासून चालू होतं, जुलैपासून 1-1.5 महिना. कारण व्यापारी येतात आणि अगोदर ते त्यांच्या याच्यात घेऊन जातात गावोगावी लावायला. बरोबर आहे. अनेक लोकांना त्याचं सुविधा भेटावत म्हणून. या मकराबद्दल माहिती द्या. ह्या मकराचं नाव तसं नवरंग म्हणून आहे, कारण हा ओपन आहे, तर पाठीमागची हे दाखवलेली आहे. कारण लोकांना पुढे जागा नसते काही. बरोबर. टीव्हीचे पहिले असायचे शोकेस वगैरे, तर टीव्ही लोक बाजूला ठेवतात आणि मकराची स्थापना गणपतीची करतात त्या हिशोबाने. तरी फक्त बॅग आहे आणि साईडला असं म्हणजे बसावा सगळं. आणि याचं नाव नवरंग ठेवलेलं कारण याच्यात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या रंगांचं दाखवलेले रंगांच्या छटा आहे. आणि याला पाठीमागे आम्ही पेपरच युज केलेला आहे, तो पण शायनिंग असल्यामुळे कलर अगदी उठून येतो त्याचा फोकस मारल्यावर. आणि ग्राहकांचा पूर्ण विचार करून साईडला करायचा करायचा आणि उभं करायचं एकदम 2-2 मिनिटात. हा पूर्ण वन पीस आहे, वन पीस आहे. आपण फक्त अँगरला कसे कपडे अडकवतो तसं उभा करण्याचं हे त्याची शिस्त. नाही, मी तुम्हाला विनंती करतो की एखादं प्रात्यक्षिक तुम्ही दाखवू शकाल का, म्हणजे हे जे महल तुम्ही बनवले आहे ते कसे काय तुम्ही उभे करा त्याबद्दल? याच्यामधला प्रत्येक पार्ट हा फोल्डिंग होतो, त्याचं मी थोडस छोटस उदाहरण देते. हा पेपर काही सरळ केला तर उभा राहणार नाही. बरोबर. पण याला जर आपण घड्या घालून
एक वेगळा आकार दिला तर तो असा तयार होतो. तो वरचा घ्यायचा गोपी. तर हा घुमट आहे आणि याच्यावरती हा कळस आहे. आता याचे चारही भाग स्टॅपलर केले की हा फुगवून याचा एक आकार तयार होतो आणि हाई फोल्डिंग होतं. जसं मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो म्हणजे हा जो कागद आहे तोच हे त्याचा भाग बनलेला आहे. त्याचा भाग बनलेला आहे आणि तो असा घुमट तयार होतो. त्याच्यावर हा वेगळा कळस आहे. तो अशाच प्रकारे फोल्डिंग होतो. रचना करत जातो. सगळे जेवढे तुमचे आहेत ते सेम म्हणजे असे तुम्ही फोल्डिंग करून त्याच्यामध्ये तर आमचं इंजिनिअरिंग आहे. खरं तुमची कलाकृती बरोबर आहे आणि कधी कलाकृती आहे. कलाकृती ओके. दिसायला अगदी छोट पॅकिंग असतं पण ते बनवलं की एवढा मोठा आयटम तयार होतो त्याच्यामध्ये आणि सुंदर होतो. सुंदर होतो. हा जो सिद्धिविनायक मखर आहे तर काही लोकांचे टेबल आणि पाट मोठे असतात पण मोठे असतात. तर हा गाभाऱ्याचा आकार इतकाच होतो म्हणून आम्ही त्यांना ऍडजस्ट करून दिलेले. ही जयपूर जाळी आहे. ही साईडला लावली आणि त्याच्या पुढे हे खांब लावले तर अगदी 3 फुटापर्यंतचा पाट याच्यामध्ये आणि मोठी 2.5-3 फुटाची आरामशीर बसते. त्यांची एक सुविधा केलेली आम्ही जागा एरिया मोठा घेण्यासाठी. तसं उत्सवी इको फ्रेंडली मखर तर आता सध्या 20 वर्षापासून पण अगोदर आम्ही थर्माकोलचे डेकोरेशन अगदी 40 वर्षापासून उत्सवी नावारूपाला आलेले आणि म्हणजे थर्माकोलचं प्रदूषण होतं. तर हे जेव्हा साहेबांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी ठरवलं की आपणच अगोदर त्याला बंदी घालायची आणि निसर्गाच्या दृष्टीने जे काय आमचा टॅगच आहे जे निसर्गाने आपल्याला दिलं ते आपण परत निसर्गाला करूया. तर या इको फ्रेंडली मखरांची निर्मिती 20 वर्षापूर्वी झालेली. सरकारने तर आता 2 वर्षापूर्वी बंदी घातली पण आम्ही अगोदरच ते स्वप्न साकारलेले आहे. ते म्हणजे थर्माकोल विघटन होत नाही आणि हे मखर आमचं इको फ्रेंडली कुठे मातीत पडलं तरी ते अगदी त्याचं हे होऊन जातं विघटन होऊन जातं. तर अगोदर झाला आम्हाला इको फ्रेंडली मखर बाजारात आले तेव्हा त्रास. अगदी 8-9 वर्ष लोकांच्या मनात बिंबवून आम्हाला भारी गेलं. म्हणून आम्ही छोट्या मुलांसाठी पण ते मखर बनवले. त्यांनी पण ते हस्तकला करून शाळांमध्ये जाऊन आम्ही त्याचे कार्यशाळा पण घेतल्या इको फ्रेंडली मखरांच्या. ते मुलांच्या डोक्यामध्ये त्यांना पण निसर्गाबद्दल एक प्रेम वाटलं आणि ते आता आले की म्हणतात बाबा आम्हाला हे मखर घ्यायचं थर्माकोलचं नको या. तर म्हणजे अगदी 9-10 वर्षापासून आम्हाला याला चांगला प्रतिसाद पण भेटला आणि लोकांनी आता मनावरच घेतलेलं की निसर्गाची हानी होते त्यांना पण कळायला लागलेली आहे आणि त्यांनी अगदी चांगल्या प्रकारे आम्हाला ते साथ देतात आणि 10 वर्षापासून तर अगदी कुठेही देतात हे मखर. मेन म्हणजे काय होतं याच्यामध्ये तुटलं जात नाही काही तुटफुट होत नाही. जसं आपण रजिस्टर येतो किंवा वयान येतो तसं मखर घेऊन जातात. अगदी त्यांच्या याच्या खाली सामानाखाली जरी ठेवली बॅग तरी आरामशीर जाते ती आणि थर्माकोलचं कसं ते लोकांना डोक्यावर घेऊन जायला लागेल तरी पण हाताळणं कठीण याच्यामध्ये. आणि अगदी 5-6 वर्ष कोणतंही मखर वापरलं जातं आणि ते आम्हाला येऊन सांगतायत की आम्हाला आता कंटाळा आलाय तर आम्ही नवीन नवीन म्हणजे त्यांचा खर्च अगदी 100 रुपयांच्या घरातच होतो. तो आणि ज्यांना नवं हवंय ते मित्राला फ्री करतात भेट देतात. सरांचं स्वप्नच फक्त म्हणलं तरी चालेल. नानासाहेबांनी थर्माकोल बंद करण्याचा कधी विचार केला? अगदी त्यांच्या मनात बंद करायच्या अगोदर 4-5 वर्षापासून होत. जेव्हा आम्ही गावची फॅक्टरी तिकडे होते इकडे जागा खूप मोठी फॅक्टरी हो अगदी 2 एकरची फॅक्टरी होती. 2 एकरची हो 2 एकरमध्ये बांधलेली कारण थर्माकोलला जागा भरपूर लागायची आणि तेवढी युज करणं मुंबईमध्ये शक्य नव्हतं भाड्याने घेऊन तेवढी आमची परिस्थिती तेव्हा नव्हती. तर म्हणून आम्ही गावी शेतावर ते बांधलं. मग तिकडच्या मुलींना घेणं ते काम करणं आणि ते सगळं शेतामध्ये उडायचं ते थर्माकोल. म्हणजे ज्या जागेवर तो तुकडा पडला तिथे काही गवत सुद्धा येत नव्हतं आणि कुठे गेलं तर ते म्हणजे प्रदूषणच व्हायचं धूळ वगैरे सगळं. आणि मग तेव्हाच ठरवलं की हे अगदी घातक आहे म्हणजे लोकांना पण आणि जमिनीला पण याचं विघटन होत नाही. ते तरंगत म्हणजे पाण्यावर वगैरे सगळे इकडं आणि सगळे कचरा कचरा व्हाईट व्हाईट दिसायचा अगदी आणि त्याला कोण जमा करत नाही. म्हणजे आता रद्दी वगैरे पेपर तरी जमा करतात प्लास्टिक जमा करतात किंमत कमी आहे आणि याचं काही येतच नाही व्हॅल्यूच नाही. शीट घ्यायला पैसे लागतात पण कचऱ्याला काही भेटत नाही. हे पैसा सुद्धा उत्पन्न नाही त्याचं पण त्याच्या कलाकृती पण छान होत होत्या आमच्या हातून भेटत होत्या. आणि ह्या पेपर मखरच्या पण अगदी त्यांच्या हातातून जे स्पोर्ट्स निघतात नानासाहेबांच्या ते अगदी रेखीव असतात कारण ते जे स्कूल स्पष्ट तर हे अशा आहेत इको फ्रेंडली मखरांच्या कलाकृती. नाही ह्या मखराबद्दल काय सांगाल?
हा जयपूर पॅलेस म्हणून आहे. तसा याच्यामध्ये अगदी 4 ते 4.5 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. हे मंडळ असतात 3-4 बिल्डिंग म्हणून मध्ये जायरे असतो, तिथे स्थापना करतात गणेशजीची. तर ती मंडळ याला चांगल्या बऱ्यापैकी पसंती आहे त्यांची. याची प्राइस किती पर्यंत आहे? प्राइस जाते त्याची 15,000 पर्यंत अंदाजे. म्हणजे कसं त्या ऍडजस्टेबल आहे, छोटं मोठं करता येतं. कसं? ओके ओके ओके. म्हणजे ज्यांना मोठं पाहिजे ते मोठं करता येतं. त्याची ही प्रत्येक विंडो आहे याची, असं त्याच्या पुढे ते वाढवत आहे याची रचना आहे. म्हणजे तुम्ही जेवढा समोरचा सांगितलं तुम्ही त्याला करून देऊ शकता. आणि हा एवढा मोठा आहे ह्याबद्दल काय सांगणार? हे आता न्यू डिझाईन आहे आमचं गडकिल्ला म्हणून, कारण खूप अप्रतिम आहे. हो, शिवाजी राजांची जे आहे वैभव ते लोकांना माहीतच नाही आहे, तर ते डोळ्यासमोर असावा ही एक साहेबांची त्याच्या मागची कल्पना आहे. हा गडकिल्ला आहे म्हणजे 3-4 गडांचे हे दाखवलेले आम्ही प्रतिकृती. की असं असतं म्हणजे हल्ली पालकांना पण तेवढं शक्य नाही होत की मुलांना ते दाखवावं वैभव जाऊन, आणि त्यासाठी ते एक संकल्पना मांडलेली आहे आम्ही. पण याला पण खूप पसंती आहे, शिवजयंतीला पण लोक यूज करतात आणि गणपतीसाठी पण करतात. अगदी याच्यामध्ये 7 ते 8 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. म्हणजे याला पण उंच करता येतं तशी अरेंजमेंट आहे याच्यामध्ये. तुम्ही सेटिंग करून ठेवली? सेटिंग करून ठेवलेली. ज्यांची कमी जागा आहे त्यांना त्या एरियात बसवता येतं, ज्यांची मोठी जागा आहे त्यांना मोठ्या एरियात पण ते अरेंजमेंट करता येते. असा एक संकल्प आहे. आणि त्याच्या पुढे ह्या ज्या 2 आबदागिरी लावल्या त्यांना आम्ही आबदागिरी म्हणतो. याच्यावर मंत्र आहे ओम गणपती नमः. तर हे अगदी 5 फुटाच्या 6 फुटाच्या आहेत. काही लोक नुसत्या 2 आबदागिऱ्या पण ठेवतात, त्याला लाइटिंग करतात आणि फोकस मारलं की अगदी कमी किमती त्यांचं डेकोरेशन होऊन जातं, चांगल्यापैकी होऊन जातं. हा, आणि त्या बिल्डिंगचे लोक पण अगदी मंडळावर त्या खुश होतात. हा सिद्धिविनायकच आहे. याच्यामध्ये पण हा मोठा आहे अगदी. तर काही लोकांच्या ब्लॉक मध्ये बसावा म्हणून थोडं त्याचा डोम वगैरे कमी करून आम्ही उंची कमी दाखवलेली. हा 5-5.5 फुटापर्यंत आहे तरी. किल्ल्याची प्राइस किती आहे? किल्ल्याची प्राइस जाते 20-25 पर्यंत तो पण. काम पण त्याच्यात भरपूर आहे. किती उंचीचं असेल जेवढं मटेरियल ते ठरलेलं आहे, प्रत्येक मटेरियलचा प्राइस त्याच्याप्रमाणे ते त्यांना दिलं जातं. अगदी कुठेही कमतरता नाही या किल्ल्यामध्ये. अगदी जेवढं भव्य एकदम करता येईल भव्यता आहे, भव्यता आहे तेवढं करण्याचा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे साहेबांनी. खूप छान, खूप छान. हा कुठला आहे? हा सिद्धिविनायक. सिद्धिविनायक आहे सार्वजनिकसाठी. त्याची जवळपास 15,000 आसपास किंमत आहे. चल बघू आपण मंडळासाठी उत्कृष्ट प्रतिकृती बनवलेली ती बघूया. हा राजस्थानी पॅलेस आहे. विराट आहे पुरे. हो, खूप मोठे. अगदी हे मंडळ याला देतात आणि त्याला ते टॅक्सीतून नेता येतं. अगदी हे टॅक्सीतून घेऊन जाऊ शकतो. हा जर एवढा मोठा करायचा म्हटला पॅलेस मध्ये तर अगदी 2-2.5 लाख रुपये खर्च येतो. आणि थर्माकोल मध्ये करायचं म्हटलं तरी 1 पुढे जातो एवढी त्याला शीट लागणार. बरोबर. पण आम्ही हा पेपर मध्ये अगदी 50 ते 60 हजारामध्ये मंडळांसाठी उपलब्ध केलेला आहे. याच्यामध्ये अगदी हा 20 फुटाचा कव्हर होतो टेबल, आणि हाईटला पण 20 ते 25 फुटाचा कव्हर होते हाईट पण. याच्यामध्ये मोठ्याले मंडप असतात मंडळांचे. तर अशी प्रतिकृती आहे आणि खूप सुंदर वाटते. पाठीमागे जर कलर पेपर लावले आणि लाइटिंग केलं तर इतका भव्य वाटतो असेल. आणि हा खूपच म्हणजे सध्या बघतोय तर मला एवढा भव्य वाटतोय. आणि याला काही बॅटन पट्टे वगैरे काही सपोर्ट लागत नाहीये. फक्त कागदावरती उभा, कागदावरती उभा आहे. आणि लिमका बुक वॉर्ड मध्ये पण याच आमचं गेलेलं आहे नाव. याचं नाव लिहिलंय? हो. अरे खूप सुंदर. आणि तुम्ही वर्ल्ड रेकॉर्ड साठी पण काहीतरी केलं होतं ना? पण हो, ते थोडस आता कोरोनामुळे काही गोष्टी आमच्या त्यांचं रेकॉर्ड करायचं होतं ना, ते राहिले काहीतरी. पण हे अमेझिंग आहे, खूप सुंदर. आणि मला सांगायचं की जे मंडळाचे पदाधिकारी असतील, कुठलाही मंडळ असेल तर कमीत कमी 60-70 हजार रुपये तर त्यांचा सहज जातो खर्च. म्हणजे एवढं मोठं महल उभं करायचं झालं तर. आणि हेच तुम्ही इथून जर घेतलं तर ते 4-5 वर्ष वापरू शकता. ते तुम्ही एकदाच वापराल, हे तुम्ही 4-5 वर्ष वापरू शकता. तर त्याचा विचार करा. आणि प्रत्येक मंडळाने दुसरं म्हणजे पर्यावरणासाठी पूरक आहे.
आपण तिथं पॅशन ऑफ पॅरिस वापरतो, थर्माकोल वापरतो आणि त्या निसर्गासाठी आपण हानीच करतो. पण हे जर तुम्ही वापरलात तर निसर्ग पूरक आहे आणि निसर्गाची काहीतरी आपण मदत करतो, कारण निसर्गाचं सध्या काय चालू आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर मित्रांनो, तुम्हाला तीच विनंती करायची आहे की निसर्गासाठी जी गरजेचं आहे त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत आणि आपण पर्यावरणात पूरक ज्या अशा जसे की नानी आहेत, नानासाहेब आई यांनी जो पुढाकार घेतला आहे तर त्याला आपण सपोर्ट केला पाहिजे. नानी करा बोल. आणि ह्या पण रचना खूप सुंदर. हा, जो आपण आता पॅरिस बघितला मोठा, त्याच्यात जी छोटी रचना आहे म्हणजे वेगवेगळे असे आकार दाखवलेले आहेत. तुमची साहेबांची, नानासाहेबांची जी रंगसंगीत त्यांनी वापरली ना, अमेझिंग अमेझिंग आहे. म्हणजे असे ते लाइटीने सगळे कलर ते उठावदार होतात आणि फुलत आहेत. नाणी, तुम्हाला मला विचारायचं आहे, तुम्ही ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही एक्झॅक्टली काय काम करता, म्हणजे तुम्ही कुठलं सांभाळता? मला विचाराल तर माझी काही आर्टिस्ट वगैरे काही डिग्री झालेली नाहीये. okay. मी म्हणजे पाठीमागचं काम करते, सांभाळते. सगळं डिझाईन हे नानासाहेबांच्या हातून होत. म्हणजे अगदी कलर हे ते सगळं त्यांचीच आयडिया असते. फक्त मला विचारलं जातं हे कसं वाटत, कसं दिसत, कसं दिसत. मी ते सजेशन देते आणि मी सगळं म्हणजे पाठीमागचं काम सांभाळते. अगदी पॅकिंग म्हणा, मुली असतात 10-15 बरोबर, त्यांच्याकडून करून घेणं, प्रत्येक ॲटममध्ये कोणते पार्ट द्यायचे आणि ती डिलिव्हरी अगदी व्यवस्थित गेली पाहिजे त्या लोकांकडे किंवा त्या घरामध्ये गेल्यावर त्या लोकांची हे नाही वाटली पाहिजे, घाई नाही झाली पाहिजे की हा पार्ट आला हा नाही आला. ते काम माझ्याकडे असतं मेन, म्हणजे पॅकिंग. त्यांचं डिझाईन झाले की ते काही नंतर बघत नाहीयेत. त्यांचं एकदा पॅटर्न फिनिश झाला, फायनल झाला की त्यांचं काम संपलं. मग पुढचं तुमच्याकडे आले, तुमचं काम सुरू झालं. चला आणि पुढे आपण जाऊया. पुढे हा झोपाळा दिसतोय, हे काय एक्झॅक्टली? हा झुला आहे. हा तसा डेकोरेटिव्ह आहे, हा काही झुलत नाहीये. ओके. जसं आपण बघतो गार्डन मध्ये वगैरे तसा नाहीये. तसं नाही, कारण बाप्पाचं वजन असं आणि आता हे मूर्ती पण याच्या आहेत, शाडू मातीच्या असल्यामुळे याच्या खाली आम्ही चौरंग ठेवलेला आहे सपोर्टसाठी. आणि हा झुलत नाही, हा खाली ट्रेडिशनल आहे, ट्रेडिशनल दिसण्यासाठी दिसण्यासाठी. आणि याची किंमत आहे जवळपास 1,000 आसपास. हा, त्याच्यामध्ये आम्ही हे सगळं देतो, शियासन लोड वगैरे सगळं याच्या खाली प्राइस सपोर्ट ठेवलेला आहे. खूप अमेझिंग आहे 6,000 मध्ये. आणि हा पण लोक अगदी 2-3 वर्ष युज करतात फोल्डिंग करून. बरोबर. अगदी इतकंच पॉकेट होत काय बोल. हो, हे एवढंच फोल्ड करून ठेवू शकतो, फोल्ड करून ठेवू शकतो. आणि हे 5,900 मध्ये आहे. हो, खूप सुंदर. तोच हा छोटा, त्याच्यातच हा छोटा आहे. त्यांची छोटी मूर्ती असते 1 फुटापर्यंत, त्याच्यात 2.5 फुटापर्यंत मूर्ती बसते. बरोबर. त्याच्यामध्ये 1-1.5 फुटापर्यंत आरामशीर बसते. आणि ह्या जन्माष्टमीला पण लोक युज करू शकतात. बरोबर. तर याचे पण दोन्ही फायदे आहेत, गोकुळाष्टमीचा आणि गणपतीचा. बरोबर. आणि याची प्राइस आहे 3,900. आणि तिकडे जो आपण पाहिला होता किल्ला, तो सेम किल्ला आपल्याला पुढे दिसतोय, पण आकार छोटा आहे. तो मंडळांसाठी आणि घरगुती घरगुतीसाठी. आणि हा किल्ला खूप सुंदर दिसतोय. आणि लोकांना मी आव्हान करतोय, सगळ्या प्रेक्षकांना आव्हान करतोय, जे गणपती मंडळाचे असतील त्यांना मी आव्हान करतोय की त्यांनी याचा पर्याय म्हणून वापर करावा. आणि आता खूप दिसायला खूप सुंदर असा हा किल्ला आहे आणि तो फक्त 3,400 रुपयाला मिळतोय. खूप सुंदर आहे. आणि सगळ्यांना मी आग्रह करेन, विनंती करेन की गणेश गल्लीमध्ये आपलं हे उत्सवी मकरांचा शोरूम आहे, तिथं या आणि नक्की तुम्ही इथं व्हिजिट द्या आणि इथून घेऊन जा. आणि पुढे आणि हे पण किल्ल्याचं जे पण हे आम्ही छोट्या दोस्तांसाठी केलेले आहेत, कारण त्यांनाही क्राफ्टचं एक नॉलेज यावं. हल्ली काय मुलं नुसती मोबाईलवर गेम खेळतात, त्यांना काही करायचं नसतं, कारण त्यांचे आता दिवसच तसे आलेले आहेत. आपल्या वेळेस तरी आपण काहीतरी करत होतो, ड्रॉइंग म्हणा, क्राफ्ट म्हणा, हस्तकलेचे तास होते. आता ह्या लॉकडाऊनमुळे तर ते काहीच नाही राहिलं, मुलं थोडं ते पण त्यांच्यासाठी हे बनवलेले. म्हणजे असे 8-9 मॉडेल आहेत आमच्याकडे छोट्या छोट्या मुलांसाठी, ते पण दिवाळीला आणि आता गणपतीमध्ये पण त्यांचं छोटं मकर म्हणून ते घेऊन जातात, बनवतात स्वतः. तर ही कल्पना छोट्या मुलांसाठी आहे. बरोबर. आणि हा तर मकर फक्त 750 रुपयाला आहे. हो, सुंदर मकर आहे, डायमंड म्हणून आहे तो.
अगदी ज्यांचे म्हणजे बजेट एकदमच कमी आहे, अगदी प्रत्येकाला घरात देवबाबाची स्थापना करायचीच असते, बरोबर आहे, पण सगळं करणं आणि बजेट सांभाळ हा अगदी आमचा 250 रुपयाला जातो. हा 24 कॅरेट म्हणून याचं नाव आहे, म्हणजे दाखवले रे कॅरेटचे त्याचे पोर्स इमेजिंग केलेले आहे ते, आणि सर्वात स्वस्त आहे आणि हा चांगला बऱ्यापैकी चालतो, म्हणजे अगदी आणि दिसायलाही खूप सुंदर, दिसायलाही खूप सुंदर आहे. आणि तो कुठे आहे बघते, आधी तुमच्या टीपॉयवरती सगळं बसतं, बरोबर, डेकोरेशन त्याला तुम्ही लाईट पण त्याला दिल्यात का? लाईट दिलेले आहेत, लाईट लावून छानच वाटतं. हे आम्ही तोरण बनवलेलं आहे, ओके, कोणाचं दिवाळीचे तोरण असलं तरी याला लावू शकतो, ऍड करू शकतो, बरोबर करू शकतो. खूप सुंदर. आणि हे वरती काय आहे? हे काही पार्ट लावलेले आहेत जे हौशी आहेत, ज्यांना वेळ आहे जरा करायला, लहान मुलं पण क्राफ्टचं त्यांना नॉलेज आहे, तर ते असे पार्ट नाही आता छोटे मोठे, अगदी 50-60 रुपयापर्यंत त्याचं होतं सगळं डेकोरेशनचे पार्ट, त्याला वेळ द्यावा लागतो. ते बसल्यावर असे पार्ट मिळून करतात काही. जयपूर जाळे 150 रुपयाला आहे, आणि हे छोटे छोटे बॉर्डर वगैरे नेऊन कोरिगेटेडवर पेस्टिंग करून ते करू शकतात, बरोबर. आणि याबद्दल काय सांगाल? आणि हा खूप सुंदर दिसतो, निसर्गात आल्यासारखं वाटतं. याचं नाव वनराई आहे, म्हणजे याच्यामध्ये पूर्ण जंगल सीन आहे, अगदी बघा हरिण वगैरे प्रत्येक प्राणी दाखवलेले त्याच्यामध्ये. आणि हा गोकुळाष्टमी साठी पण लोक युज करतात, म्हणून त्याच्यात कृष्णाची हे ठेवून थोडीशी म्हणजे दाखवले इमेज करून. आणि छोटे जे दोस्त आहे ते असे याचे प्राणी ठेवतात, प्लास्टिकचे वगैरे वगैरे टाकून मस्त सजवतात. तरी आम्ही कमी सजवलाय, आणि हा फक्त 3900ला आहे, आणि लोक याच्यापेक्षा छान त्याला सजवतात, आणि आम्हाला फोटो पण पाठवतात की हे बघा तुमच्यापेक्षा आम्ही तुम्ही करूच शकता छान. नाही खरं सांगतो, खूप सुंदर दिसतंय, खूप म्हणजे खूप सुंदर दिसतंय, म्हणजे अगदी झाडं वगैरे बघा त्याच्यावर पाणी दाखवलं, म्हणजे जे निसर्गात आहे उपलब्ध ही संकल्पना सगळी याच्यामध्ये उतरलेली आहे. आणि हा अगदी वन पीस आहे न्यायचा, आणि फक्त ओपन करून ठेवायचा, ओपन करून ठेवायचं, 5 मिनिटापेक्षा पण कमी वेळ लागतो घरामध्ये ठेवायला. आणि हे जे बनवले थोडे वेगळे करतात हाताने, न्यूजपेपरचे हे केलेले गोळे नाही, वेल्वेट पेपर लावून त्याला हे केलेले, म्हणजे हे दाखवलेले वनराईच्या बाजूने दगड वगैरे असतात, त्याचे कोणताही रंग त्याला वापरू शकतो. आणि तुमचं टॅगलाईन खूप सुंदर आहे, निसर्गाने जे आपल्याला दिले तेच आपण निसर्गाला परत करूया. आणि नानासाहेब हे तर महाराष्ट्रामधलं मोठं नाव कला क्षेत्रामधलं, हा ते बोधवाक्य आमचं, आणि ते रुजवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही कोणत्याही कलाकृतीची. तसं बघितलं प्राईज म्हणजे त्याच्या याच्याप्रमाणे कलाकृतीची खरी किंमत नाही लावलेली, बरोबर, अरे त्याच्यामध्ये खूप मेहनत आणि कष्ट आहे. अगदी नानासाहेब काम करता करता म्हणजे जेवणाचं ताट बाजूला असतं तर म्हणजे जेवणामध्ये करायचे भरत जातात, आणि ते परत रिपीट हे करावं लागतं, म्हणजे एवढे त्याच्यात एकाग्र असतात. काही वेळेस सकाळी जर बसले 10 तर संध्याकाळी 11-12 वाजेपर्यंत ते त्याच्यातच असतात, बाहेरचं जग काही माहीतच नसतं. किती चांगलं होईल, किती चांगलं होईल तसं देता येईल आपल्याला लोकांना, आणि सोपं कसं होईल त्याचं कमी वेळात ते उभं पण राहिलं पाहिजे, आणि न त्याला त्रास होता ते त्या जागेपर्यंत. म्हणजे आताही पण आमचा अमेरिका दुबई वगैरे बाहेर गावी असं पॅकिंग चालू आहे, म्हणजे ते लोक बाहेरून मागवत आहेत ऑनलाईन बघून वगैरे, त्यांना एवढी ती संकल्पना हे झालेली. तुमच्या कलाकृती अमेझिंग आहे त्याबद्दल काय विषय नाही, म्हणजे एवढं उत्कृष्ट कलाकृती आणि त्यामध्ये नानासाहेबांचं नाव असेल तर मग काय सांगायची गरज नाही. आणि आतापर्यंत तुम्ही खूप चांगली माहिती दिली आहे, जे आमचे प्रेक्षक आहेत, जो आमचा मित्रवर्ग आहे, जे आपला चॅनल पाहत आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? आमच्या साहेबांच्या अगदी तहान भूक विसरून त्यांनी 20 ते 25 वर्ष याच्या मागे मेहनत केलेली आहे, प्रत्येक कोणते स्ट्रक्चर उभं करायला अगदी 6 ते 7 महिने वेळ द्यावा लागतो, तेव्हा ते उभं राहतं. अगदी 5-5, 10-10 मॉडेल तयार होतात, तेव्हा एक ओरिजिनल होतं तयार, असं कागद उभा राहत नाही. तसं हे कोणती कलाकृती काही सहज उभी राहत नाही, त्याच्यामागे घड्या अरेंजमेंट खोड कसं होईल, नेता कसं येईल, तर याच्यामागं खूप इंजिनिअरिंग आहे, म्हणजे अगदी 9-10 लोकांचा ग्रुप त्याच्यावरती काम करतो, एकट्याच्याने ते होत नाही, कलर स्कीम फक्त साहेबांची ठरते, ते पण अगदी जेवण खाणं विसरून त्याच्यामध्ये मग्न होतात,
जीवतून काम करतात, इतकी त्यांच्या मागची मेहनत आहे. माझी नंतरची काम आहे ते सगळं फायनल झाल्यावरती. पण आमची एकच इच्छा आहे की सगळ्या गणेश भक्तांनी लालबागला आमचं मोठं प्रदर्शन चालू आहे तिथे यावं, ती कलाकृती त्यांच्या नजरेने बघावी, तिचं कौतुकही व्हावं आणि त्यांच्या आवडीची त्यांनी घेऊन जावी. आणि लहान मुलांना पण त्यांनी बरोबर आणावं, त्यांच्यासाठी पण छोटे मॉडेल बनवलेले आहेत, ते पण त्यांना क्राफ्टच्या रूपात करून द्यावात, त्यांच्यासाठी पण ते घ्यावात. म्हणजे त्यांना वाटेल की आपलं निसर्गाबद्दलचं प्रेम वाढेल त्या मुलांचं पण, आणि ते पण उद्याचे निसर्गप्रेमी तयार होतील, ही माझी इच्छा आहे. आणि ती गणेशजीच्या कृपेने पुरी व्हावी हेच माझं सगळ्या लोकांना जनतेला आव्हान आहे. धन्यवाद. मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला आवाहन करायचं आहे, उत्सवी गणेश खेळली लालबाग इथं जे प्रदर्शन आहे मकरांचं, सुंदर मकरांचं प्रदर्शन आहे, या प्रदर्शनाला आवर्जून तुम्ही भेट द्या. एका कलाकाराच्या कलाकृतीला मान मिळायला पाहिजे, सन्मान मिळायला पाहिजे, त्यासाठी तुम्ही नक्की भेट द्या आणि ह्या कलाकृतीचा आनंद घ्या. आणि निसर्गाला आपण काय देऊ शकतो, तर निसर्गाला आपण हे देऊ शकतो, आपल्या पुढच्या पिढीला आपण हे सांगू शकतो की मी माझ्यापासून सुरुवात केली निसर्गाला वाचवायची. धन्यवाद.